नमस्कार, मी प्रसाद नामनाईक पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल नाद अनिरुद्ध मध्ये। आज मी नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभंगाचं नोटेशन घेऊन येत आहे। राग शिवरंजनी मध्ये हा अभंग आहे आणि संत जनाबाईंची ही रचना आहे। आधी आपण राग शिवरंजनी कसा आहे तो बघूया, एक थोडक्यात आरोह अवरोह बघूया, नंतर अभंग कसा आहे तो बघूया, नंतर त्याचं नोटेशन बघूया। गंधार कोमल घेतला जातो आणि क्वचित काही वेळेस शुद्ध गंधारही याच्यात गोडव्यासाठी वापरला जातो। आता आपण अभंग कसा आहे तो आधी पूर्ण बघूया, ऐकूया, त्यानंतर त्याच्या नोटेशन कडे वळूया। आई माझे पंढरीचे आई।
शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की करा. नमस्कार.